हा मोठा गौप्यस्फोट नाही. ही गोष्ट देशाला आधीच माहीत होती, पुलवामा हल्ल्यामध्ये काहीतरी गडबड आणि घोटाळा आहे, आणि याच्यामध्ये तेव्हाचे सत्ताधारी 2019 ते लोकसभेला सामोरे जात होते, आताचे जे आहेत सत्तेवरती, त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीतरी गडबड करतील अशा प्रकारची, भारत पाकिस्तान हल्ला वगैरे. हे प्रश्न आम्ही वारंवार विचारायचा प्रयत्न केला की किती किलो RDX तिथे गेलं? 300 किलो. पुलवामामध्ये RDX पोचलं कसं? इतका कडेकोट बंदोबस्त असताना RDX पोचलं कसं? पुलवामाच्या रस्त्यावरून कधीही सुरक्षाकर्मी प्रवास करत नाही, त्यांना एअरफोर्सनं किंवा सरकारनं विमान का दिलं नाही की त्यांची पुलवामामध्ये हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का? हे प्रश्न तेव्हासुद्धा विरोधी पक्षाने विचारले, पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही, हे पाकच्या आवाजात बोलतायत असं करून गप्प करण्यात आलं. पण आज सत्यपाल मलिक जे तेव्हाचे राज्यपाल होते आणि त्यांनीच नेमलेले राज्यपाल होते, त्यांनी तेच सत्य, स्फोटक सत्य समोर आणलंय आणि ते पुलवामाच्या स्फोटापेक्षा भयंकर आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अतिशय खळबळजनक असा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार पुलवामाचा जो हल्ला भारतीय जवानांवर झाला, ज्याच्यामध्ये 40 जवान शहीद झाले, हा पूर्णपणे भारतीय गृह विभागाच्या लापरवाईमुळे झाला. या हल्ल्यानंतर जेव्हा सत्यपाल मलिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि गृह विभागाच्या लापरवाईबद्दल त्यांनी त्यांना माहिती दिली, त्या मोदींनी सत्यपाल मलिक यांना चक्क गप बसण्यासाठी सांगितलं, अशा पद्धतीचा तो देखील दावा आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराबाबत अनेक वेळा देशाचे पंतप्रधान श्री मोदी यांना माहिती दिल्यानंतर देखील भ्रष्टाचाराबाबत कुठल्याच प्रकारची कारवाई मोदी सरकारने केली नाही, अशा प्रकारचा दावा देखील सत्यपाल मलिक यांनी केलेला आहे. आता एकीकडे 40 जवान शहीद झाले आणि दुसरीकडे भ्रष्टाचार मोदी सरकारमध्ये आहे, अशा पद्धतीचा दावा जर एका माजी राज्यपालांनी केला असेल तर त्याच्यावर खुलासा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री श्री अमित शाह यांनी तातडीने भारतीय जनतेच्या समोर दिला पाहिजे.